कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याची आकडेवारी समोर येताच रामटेक शहरातील व तालुक्यातील पहिली ते आठवीच्या शाळा तसेच महाविद्यालय पुन्हा पूर्ण वेळ सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस गाड्या आणि अन्य वाहने अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याने विद्यार्थी मात्र शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेले नसल्याचं चित्र आज दिसत येत असून एसटी बंद मग शाळेत कसं जायचे असा सवाल विद्यार्थ्यांना पडला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी संपांचा फटका बसला असून त्यामुळे इच्छा असूनही शाळेपर्यंत पोहोचता येत नसल्याची विद्यार्थ्यांना खंत आहे. एसटीच्या वाहतूक पूर्ण बंद असल्यामुळे खासगी वाहतूकदारांची मनमानी वाढली आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. काही विद्यार्थ्यांना वाहतुकीची सोय नसल्यामुळे एकतर खासगी वाहनातून शाळेपर्यंत जा अन्यथा घरी बसा अशी अवस्था या विद्यार्थ्यांची झाली आहे. म्हणून लवकरात लवकर एसटी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून होत आहे. आपण त्यांना प्रबोधन केलेलं आहे की आपण याच्यावर कामगिरी यावं म्हणून, पण ते जे संपावर आहेत त्यांनी अजूनही आपल्या मान्य केले नाही. परंतु आपण बस फेऱ्या जे विद्यार्थ्यांना जो होणारा त्रास आहे त्याच्या दृष्टीने आपल्या विभाग नियंत्रक साहेबांनी काही फेऱ्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यांनी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी फेऱ्या पूर्णपणे सुरू झाल्या नाहीत, फक्त रामटेक नागपूर फेऱ्याच सुरू झालेल्या आहेत, इतर फेऱ्या सुरू झालेल्या नाही. त्यामुळे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही त्यांना सगळ्यांना हे करू की बा आमची चालू झाली आहे, तुम्ही जास्तीत जास्त घ्या लाभ. ज्या म्हणजे 9:30 ते 4 दरम्यान आपल्याला 9:30, 10:30, 11:30, 12:00, 1:00, 2:00 आणि 3:00 आणि 4:00 असे 4 फेऱ्या चालू आहेत सध्या. तेही नागपूर रोडवरच आहे, फक्त नागपूर मार्गावरच फेऱ्या सुरू आहेत सध्या. आपण आपल्याकडे चालक वाग उपस्थित झाल्यास आपण लवकरात लवकर पूर्णपणे ते सुरळीत चालू करू, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ते आम्हाला जेव्हाही उपलब्ध म्हणजे चालक वाग सरांसोबत बोलून जर चालक वाग 2 अधिक उपलब्ध झालेच ते पण आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न प्रमाणात सुरू करण्याचा विचार आहे. रामटेकवरून सुषमा मर्जिवे यांची रिपोर्ट.